स्पर्धेच्या युगात पालकांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाहीये. मुलांची अवस्था मनोरुग्णासारखी होत आहे. धार्मिक आणि चिंतनशील संस्कार मुलांना सशक्त बनवू शकतात. यासाठी शिबिराचे माध्यम प्रभावी ठरत असल्याचे मत जैन समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष सुभाष चोरडिया यांनी व्यक्त केले. पाथर्डी येथील जैन स्थानकामध्ये बाल संस्काराचे 3 दिवसीय शिबिराचा निरोप समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. शहरातील अनेक लहान बालकांनी या शिबिरामध्ये सहभाग नोंदवला होता. जैन समाजाअंतर्गत हितेश्वरी कन्या मंडळाने या शिबिराचे आयोजन केलं होतं. यावेळी जैन समाजाचे अध्यक्ष सुभाष चोरडिया, ज्योत्स्ना मुथ्था, शीतल कांक्रिया, प्रिया देसारडा, गीतांजली खोटरे, सलोनी चोरडिया, प्रणाली खोटरे, दिव्या गुगळे, सचिन चोरडिया, अनिल खोटरे, राजेंद्र भंडारी, सचिन भंडारी, चंदन कुचेरिया, अक्षय गांधी, धन्यकुमार गुगळे, बाळू गुगळे, चांदमल देसारडा आदींसह जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिराबाबत प्रिया देसारडा यांनी आपल्या भाषणातून अधिक माहिती दिली आहे. और उसी से हमारा जीवन एक आदर्श बनता है. हमें बातों की बातों का ज्ञान छोटे बच्चों को अगर हो जाए, उनकी आयु में ही हो जाए, तो वे अच्छे और सच्चे मनुष्य बन सकते हैं. कहते हैं ना, मिट्टी का गोला रहता है, कुम्हार उसको चक्री पे डालता है और हाथों से जब उसे आकार वगैरह देता है तब तो उसका अच्छे से घड़ा बनता है. उसी प्रकार ये जो छोटे बच्चे हैं, एक मिट्टी का गोला है, उनको अगर संस्कार का ज्ञान मिले, अच्छी अच्छी बातें सीखने के लिए मिले, तो ही वो बड़े होके एक अच्छे नागरिक बन सकते हैं. इसी उद्देश्य को सामने रखते हमने इस शिविर का आयोजन किया था. वैसे तो ये आदर्श माता की कर्मभूमि है, लेकिन खेद होता है ये बताने के लिए कि यहाँ के पाठशाला सिर्फ 6 बच्चे आते हैं. जैन बालक संस्कार शिबिराच्या माध्यमातून मुलांना जैन धर्माच्या शिकवणीसह आध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक चांगला बाल युवक घडून त्यांच्यामध्ये कलात्मक गोष्टींची वृत्ती वाढावी यासाठी विविध कलात्मक स्पर्धांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. दरम्यान ऑल इंडिया जैन यूथ फेडरेशनच्या स्थानिक शाखेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतमी खोटरे हिने केले, तर आभार प्रदर्शन प्रणाली मुथ्थाईने केलंय. सी 24 तास साठी मुकुंद लोहिया, पाथर्डी.